पाल विद्यार्थ्यांना. विद्यार्थी मित्रांनो पाहा, जर एन ऑफ ए इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे नंबर ए मधील घटकांची संख्या फाईव्ह आणि ए संयोग म्हणजे ए युनियन बी मधील घटकांची संख्या नऊ आणि छेद दोघांचा दिलेला आहे दोन म्हणजे घटकांची संख्या दोन, तर एन ऑफ बी काढा. आता कोणताही फॉर्म्युला वापरा, आपण मग बघितलेला समजा एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी. एक लक्षात ठेवा, हे विरुद्ध असतात एकमेकाच्या. म्हणजे इकडे जर घेतला तर हा याला बरोबर ज्याकडे घेतलं तर हा मायनस होती, आता त्याला बरोबर गेलं तर हा मायनस झाला. ठीक आहे, मग टाकून द्या किती आहे, नाईन इज इक्वल टू फाईव्ह प्लस एन ऑफ बी आपल्याला काढायचा आहे मायनस किती छेद दोन. ठीक आहे, आता पाचमधून दोन गेले तीन राहिले, नाईन इज इक्वल टू एन ऑफ बी इक्वल टू तीन. म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू या साईडला ठेवा आपण, एन ऑफ बी तर ना थ्रीलाही राहणार, नाईन मायनस थ्री बरोबर सिक्स, सिक्स इज द ॲन्सर. ओके, इझिली आपल्याला ते सॉल्व करता येते. ओके, त्यानंतर दुसरं पहा, एका शालेय वसतिगृहात इन वन हॉस्टेल देर आर हंड्रेड स्टुडंट, दहा शंभर विद्यार्थी आहेत, त्यापैकी सिक्स्टी विद्यार्थी चहा पितात. आउट ऑफ दिस 60 स्टूडंट ड्रिंक टी अँड 50 स्टूडंट ड्रिंक कॉफी अँड 30 स्टूडंट ड्रिंक बोथ बोथ टी अँड कॉफी. तर हाऊ मेनी स्टूडंट डिडंट टेक पे एनी टी ऑर कॉफी. एका शालेय विद्यार्थी वसतिगृहात शंभर विद्यार्थी आहेत, त्यापैकी सात विद्यार्थी चहा पितात, पन्नास विद्यार्थी कॉफी पितात, तीस विद्यार्थी म्हणजे युनियन चहा व कॉफी सॉरी सामायिक सामायिक म्हटल्यावर सामायिक घटक म्हटलं इच्छे चहा व कॉफी दोन्ही पेय पितात. एकही पेय न पिणारे विद्यार्थी संख्या किती, कॅल्क्युलेट करू आपण इथं. ठीक आहे, कॅल्क्युलेट द स्टूडंट हु ड्रिंक नायदर टी ऑर नॉट नॉट कॉफी. ओके, बघायला आता समजा ए विद्यार्थी ए ना ए म्हणजे घेऊ आपण चहा पिणारे विद्यार्थी, चहा पिणारे विद्यार्थी आणि बी घेऊ कॉफी पिणारे विद्यार्थी. ठीक आहे, तर एन ऑफ ए किती दिलेला आहे, एन ऑफ ए चहा पिणारे साठ, एन ऑफ बी किती दिलेला आहे कॉफी पिणारे पन्नास, आणि दोन्ही कॉमनली पिणारे म्हणजे एन ऑफ ए छेद बी बरोबर किती 30 विद्यार्थी, आणि टोटल स्टुडंट किती आहे म्हणजे एन ऑफ यू जो समजा आपण एन ऑफ यू इज इक्वल टू किती 100 टोटल विद्यार्थी 100. ठीक आहे, आता फॉर्म्युला टाका काय, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी. ओके, एन ऑफ ए म्हणजे 60 प्लस 50 मायनस बी म्हणजे किती 110 मायनस 30 इज इक्वल टू 80. 80 विद्यार्थी हे दोन्ही पेय ए दोन्ही पेय पितात. ठीक आहे, 80 विद्यार्थी काय एकतर चहा पितात किंवा कॉफी पितात, दोन्ही पेय म्हणजे एकतर चहा पितात किंवा ते कॉफी आयदर ड्रिंक टी ऑर कॉफी. तर आपल्याला काय करायचं आहे, एकही पेय न पिणारे नायदर ड्रिंक टी ना कॉफी. तर मग त्यासाठी काय करणार, एकही पेय न पिणारे एकही पेय न पिणारे, तर काय एन ऑफ युनियन टू टोटल स्टुडंट किती आहे यू मायनस आलेली किती आहे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू 100 मायनस किती 80 किती टोटल आहे 30. एकही पेय द स्टुडंट हु डू नॉट डिडंट पे टी ऑर ना कॉपी ओके इज 30 स्टुडंट सॉरी नॉट 30 20 स्टुडंट 100 मायनस 80 इज इक्वल्स टू 20. ओके, तर एकही पेय न पिणारे विद्यार्थी किती 20.